गोरेगावशेत शिवारातील शेतकऱ्यांचे दीड एकरातील सोयाबीन पीक वन्य प्राण्यांनी केले जमीनदोस्त. मागील 3-4 वर्षापासून निसर्ग हा शेतकऱ्यावर कहर करीत असल्यामुळे शेतकरी हैरान झालेला होता. या वर्षी सुद्धा सुरुवातीपासून संततधार पाऊस चालू असल्यामुळे यंदाची पिके खराब होतात की काय असा प्रश्न तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पडलेला आहे. परंतु काही शेतकरी आपल्या मेहनतीच्या जोरावर पिकाची चांगली मेहनत करून चांगले उत्पन्न घेण्याच्या तयारीत असतात. परंतु एवढी मेहनत करून सुद्धा वन्य प्राणी मात्र शेतकऱ्यांना तोंडी आलेला घास खाऊ देत नसल्याचे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना आला. अशातच तालुक्यातील मौजे गोरेगाव या गावातील शेतकरी संगीता विठ्ठल धुळे यांनी त्यांच्या मालकीच्या शेतीमध्ये सोयाबीन पिकाची लागवड केली होती. संपूर्ण सोयाबीन पीक सारखं संपूर्ण शेतामध्ये हिरवगार भरत होतं. परंतु काल दिनांक 26 जुलैच्या रात्रीला काही वन्य प्राण्यांनी त्यांच्या शेतातील 1 ते 1.5 एकर शेतीमधील सोयाबीन तूर पीक खाऊन जमीनदोस्त केले. अशा या महागाईच्या काळामध्ये ज्या शेतमावलीच्या भरोशावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे त्या शेतीतील सोयाबीन तुरीचे पीक जर वन्य प्राणी खाऊन नुकसान करीत असतील तर शासनाने तात्काळ या शेतकऱ्यांचा पिकांचा पंचनामा करून या शेतकऱ्याला मदत द्यावी.